फरशी पुसणं हे आपल्या महिलांचं हे रोजचंच काम असतं तर बघा काही जणांना असे बसून फरशी पुसणं होत नाही मग ते असे पायाने पुसत असतात किंवा मॉपने पुसत असतात जर मॉप खराब झाला असेल किंवा काहींच्या घरकडे मॉप नसतो तर अशा पद्धतीने तुम्ही फरशी पुसण्यासाठी घरामध्येच तुम्ही फरशी पुसायचं मॉप तयार करू शकता तर हे सुद्धा घरगुती पद्धतीने ह्याचा व्हिडिओसुद्धा मी अगोदर अपलोड केलेला आहे तर तोही तुम्ही नक्की चेक करू शकता तर ह्याच्यासाठी थोडासा वेळ जागतो पण तुम्ही इंस्टंट तुम्हाला फक्त पाच मिनटामध्येच मॉक तयार करायचं असेल तर ही ट्रिक खूप छान आहे तर काय करायचं आहे घरामध्ये बघा अशी आपल्या प्लास्टिक बॉटल असतेच ते एखादी प्लास्टिक बॉटल घ्यायची आहे आपल्याला आणि त्याला एक होल करून घ्यायचं छोटंसं होल करायचं आहे आपल्याला कैचीच्या मदतीने तुम्ही असं थोडंसं कट करून ते होल बनवून घेऊ हो शकता आणि त्याच्यासमोरच दुसरं एक होल आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडलं म्हणजेच एका समोर तुम्हाला अशा पद्धतीने हे दोन होल तयार करून घ्यायचे पाहू शकता हे दोन्ही पण होल एवढीच आपल्याला करायची आहे जास्त मोठे पण होल करणार नाही आणि घरामध्ये तुमच्या बघा जुन्या मॉपची काटी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा नसेलच तर घरामध्ये इतर कोणतीही काटी असेल ती तुम्ही नक्कीच घेऊ शकता किंवा पाईप असते पी व्ही सी पाईप जी जाड असते ती तिचासुद्धा तुम्ही यूज करू शकता अशा पद्धतीने पाईप यामधून दोन्ही होलामधून आपल्याला टाकून घ्यायचे यासाठी आपल्याला बॉटल आपली लूज होऊ नये म्हणून होल जास्त मोठं करायचं नाही तर काटी जाऊ शकेल एवढंच आपल्याला होल करायचं आहे आणि आता ही बॉटल आपली याच्यातून परत हालू नये किंवा काटीतून परत ते निष्ठून बाहेर येऊ नये तर यासाठी तुम्हाला अशा दोन छोट्या रश्श्या घ्या किंवा दोऱ्या घ्या त्याच्या मदतीने हे तुम्ही इथं पॅक करून घेऊ शकता किंवा फेविकिक असेल तर ते सुद्धा टाकून तुम्ही हे बॉटल चिटकवून व्यवस्थित घेऊ शकता म्हणजे ते परत बॉटल हलणार नाही किंवा निघणार नाही तर फेविकी किंवा अशा पद्धतीने बांधून जे तुम्हाला सोपं पडेल त्याचा उपयोग तुम्ही नक्कीच करून घेऊ शकता तर फक्त फरशी पुसण्यासाठीच ह्याचा उपयोग नाही तर आपल्या घरातील जाळी काढण्यासाठी भिंतीवरती पण बघा धूळ बसलेली असते ती साफ करण्यासाठी खिडक्या साफ करण्यासाठी बरेच कामे याच्याने तुम्ही करू शकता तर आपलं हे स्टूल तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीचं आपल्याला फक्त पाच मिनिट लागतात तर पाच मिनटामध्येच तुमचा जर मॉप खराब झाला असेल तर तुम्ही नक्कीच ही ट्रेक वापरून घरामध्ये असं एक मोप नक्कीच बनवून ठेवा की जे तुम्हाला आयत्या वेळी कामाला येईल आणि अशा पद्धतीने यामध्ये टी शर्ट अडकवून घ्यायचा टी शर्ट ह्याला तुम्ही बांधून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही तो स्वच्छ काढून स्वच्छ सुद्धा शकता तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने यामध्ये तुम्ही टाकून अडकवून घेऊ शकता आणि भिंतीच्या जाळ्या काढायच्या असतील तुम्हाला भिंतीवरती पण बघा धूळ असते भिंती पण आपण व्यवस्थित साफ करून घेत असतो अशा वेळेस टी शर्टला अशी एखादी गाठ का मारून घ्यायची म्हणजे तर इकडे तिकडे हलणार नाही किंवा सेफ्टी पिन असेल तर ती लावूनसुद्धा तुम्ही एकदम सिक्युअर करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने हा आपला घरगुती मॉप तयार झालेला आहे तर ह्या मॉपने तुम्ही बघा खिडक्या साफ करण्यासाठी किंवा भिंतीवरतीची जी धूळ असते ती साफ करण्यासाठी तुम्ही नक्कीच याचा यूज करू शकता एक दोन मिनटामध्ये तुमच्या सगळ्या घरातील भिंती साफ करून होतात अजिबात वेळ लागत नाही खूप सगळी धूळ असेल तरीसुद्धा ही पटकन साफ केली जाते कारण टी शर्ट यामध्ये अडकवलेला असतो तो खूप मोठा असतो याच्याने आपली कामं पटापट होऊन जातात तर अशा पद्धतीने घराची साफसफाई करताना तुम्ही नक्कीच याचा यूज करू शकता किचन टाइल्स वगैरे चिकट झाले असतील तर त्यावरती तुम्ही एखादा स्प्रे टाकून घ्यायचा आणि पुसून घेतलं तर पटकन टायल्ससुद्धा आपल्या व्यवस्थित स्वच्छ होतात तर अशीच घरातील बरीचशी सफाईची कामं तुम्ही याच्याने करू शकता फक्त तुम्हाला खालची फरशी पुसत असताना टी शर्ट ओला करायचा भिंतीच्या टाइल्स वगैरे पुसत असताना तुम्हाला टी शर्ट ओला करायची अजिबात गरज नाही सुख्या याने तुम्ही पुसून घेऊ शकता मला आधी पुसायच्या वेळे तुम्ही मग अशा पद्धतीने टी शर्ट पाण्यामध्ये बुडवून तो व्यवस्थित पुळ पिळून घेतला की मग यामध्ये तुम्ही हे तयार केलेलं अडकवून घ्यायचं काटी आणि अशा पद्धतीने मग तुम्ही फरशी पुसण्यासाठी नक्कीच याचा यूज करू शकता तर मॉप नसेल तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच यूज करू शकता ज्यांना हात बसून फरशी पुसता येत नाही त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद